नमस्कार मित्रांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी सोळा ऑक्टोबर भागामध्ये नेत्रा विचार करत असते इंद्राणी आत्याला थांबून तर घेतलं पण यामध्ये रुपाली बाईसाहेबांचा काही डाव तर नसेल ना रुपाली धावतच इंद्राणीकडे येते आणि म्हणते ऐक ना रुपाली आता तो म्हाताऱ्याचा विषय आहे ना सगळा विसरून जा आणि मी काय बोलते ना ते नीट ऐक म्हणजे चार दिवसात नेत्राची चिरडी ह्या घरातून निघालीच पाहिजे इंद्राणी घाबरते म्हणते ऐक ना रुपाली अगं मला बरं नाही वाटते आपण नंतर बोलूया का इंद्राणी म्हणते अगं फक्त दोन मिनटं लागतील तिथे ऐक ना रुपाली नंतर बोलूया रुपाली म्हणते ठीक आहे नंतर बोलूया पण सविस्तर बोलूया म्हणजे काही करून माझं काम झालंच पाहिजे हे चार दिवस नेत्राच्या आयुष्यातले शेवटचे चार दिवस असले पाहिजे माझ्या घराच्या भिंतीवर मला तिसरा फोटो लावायचा आहे तो नेत्राचा असेल आणि तो मी लावेल ती निघून जाते पण इंद्राणी मात्र खूप शॉक होते शेखर ड्रिंक्स घेत असतो तेवढे इंद्राणी येते तो ग्लासला पोहतो ती बाजूला बघत म्हणते मला तुमच्याशी जरा महत्त्वाच्या विषयावर बोलायचे शेखर म्हणतो काय बोलायचं होतं ती ती नेत्राचा मृत्यू शेखर घाबरतून म्हणतो नेत्राचा मृत्यू ती हो नेत्रा मृत्यूच्या दारात उभी आहे शेखर म्हणतो हे कसं शक्य आहे नेत्राला जो संकेत आला होता तो तिच्या मृत्यूचा नव्हता तो बाबांच्या मृत्यूचा होता आणि आम्हाला असं वाटलं तिच्यावरचं संकट टळलंय इंद्राणी म्हणते मला बुवा भेटले होते शेखर म्हणतो बुवा तिथे हो मला लहानपणी पण पन भेटले होते शेखर म्हणतो हेच ते बुवा नसतील ना जे मला पण भेटले होते इंद्राणी म्हणते असेल पण ते नेत्राला ओळखतात आणि त्यांनीच मला नेत्राच्या मृत्यूबद्दल सांगितलं शेखर म्हणतो तुम्हाला ते कुठे भेटले नेत्रा दोघांना बघते तिला खूप आनंद होतो शेखर म्हणतो अहो मागे मी आणि अद्वैतने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला होता पण ती सापडलीच नाही काय म्हणाले काय ते बुवा आता मात्र नेत्रा त्यांचं बोलणं ऐकत उभी असते इंद्राणी म्हणते ते म्हणाले नेत्राचा मृत्यूयोग अटळ आहे आणि जे जे बुवा बोलले ती सगळं सांगते ती शेखरला म्हणते तरीसुद्धा तिला वाचवण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाय शोधावा लागेल शेखर गोंधळून जातो आणि त्याचं लक्ष जातं तर नेत्रा उभी असते तिच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती खूप घाबरलेली असते तिच्याकडे बघून इंद्राणी जाम शॉक होते इंद्राणी तिच्याकडं पळत जाते आणि म्हणते नेत्रा तू घाबरू नकोस हां आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर पण नेत्राच्या डोळ्यातून पाणी गळागळा वाहत असतं इंद्राणी तिच्या तोंडावरून हात फिरवत म्हणते नेत्रा मी असताना तुला काहीही होणार नाही तिचं बोलणं ऐकून शेखरला खूप समाधान वाटतं नेत्रा म्हणते मला माहिती आहे जे काय घडणार आहे ना ते दिव्याची इच्छेने आत्या मला तुमची माफी मागायची आहे इंद्राणी म्हणते का नेत्रा म्हणते एवढं सगळं असताना तुम्ही रुपाली बाईसाहेबांना भेटायचात ना तर माझ्या मनात तुमच्याबद्दल संशय होता पण मला कळलंय आता तुम्ही मला आणि ह्या नात्याला मनापासून स्वीकारले इंद्राणी म्हणते मी तुला काहीही उ देणार नाही ते बुवा म्हणाले मृत्यू आटळे पण काहीतरी उपाय नक्कीच सापडू शकतो नेत्रा रडत इंद्राणीला मिठी मारते त्यानंतर सी सी टी व्हीमध्ये जो माणूस दिसला त्याविषयी नेत्रा बोलते आणि म्हणते तो माणूस कोण आहे इंद्राणी शेखरकडे बघते म्हणते अदोक्षक आता मात्र नेत्रा आणि शेखरच्या पायाखालची जमीनच सरकते तेवढे इंद्राणीला फोन येतो ती, ती बघते तर रुपाली असते ती कट करून टाकते रुपाली म्हणते ही फोनसुद्धा उचलत नाही आता काय करू इंद्राणी मला नक्की मदत करेल ना इंद्राणी येते आणि रुपालीच्या मनातला ऐकत असते रुपाली मनात म्हणते हे इंद्राणी म्हणजे एक कोडं होऊन बसलंय तब्येत बरी नाही म्हणून प्लॅनच ऐकला नाही पण दोन मिनटं ऐकून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं का करते असं आणि तिचं लक्ष आरशाकडे जातं तिला आरशामध्ये इंद्राणी दिसते ती जाम हादरते इंद्राणी म्हणते फोन का करत होतीस रुपाली म्हणते चुरून ऐकत होती माझ्या मनातलं इंद्राणी म्हणते असं काहीच नाही आता रुपाली जोऱ्यात ढकलून तिला सोप्यावर पाडते आणि म्हणते खोटं बोलू नको माझ्याशी अशी हुशारी चालणार नाही तोंड दाबत म्हणते जास्त हुशारी केली ना त्या नेत्रासोबत तुला पण वर पाठवेल मग तू ती नेत्रा आणि तुझी दिवी वरदान वरदान खेळत बसा इंद्राणी म्हणते अगं पण मी तुला का फसवेल शांत हो बरं मला सांग नेत्राला मारायचा काय प्लॅन बनवला तू रुपाली म्हणते प्लॅन बदलला ती म्हणते मग बदललेला प्लॅन सांग रुपाली म्हणते माझं मला ठरू दे नंतर सांगते शेखर म्हणतो नेत्रा आपण इंद्राणीच्या मदतीने रुपालीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणूया यामध्ये आता अध्यक्षक पण आहे ना आता मात्र ते दोघं पण प्लॅन बनवतात सगळे किचनमध्ये येतात फाल्गुनी म्हणते आत्या ससुमा इंद्राणी बघायला लागते फाल्गुनी म्हणते आता मनात काहीच ठेवू नका सगळे तिच्याकडे बघत असतात ती म्हणते आत्या सासूमाच आहे ना सगळे स्माईल करतात केतकी म्हणते आम्ही रागाच्या भारात जे काय बोललो ते प्लीज विसरून जा अदवयत उठतो म्हणतो आत्या बसा ना इथे आता मात्र इंद्राणीला सगळेच मान देतात इंद्राणी गोंधळलेली असते पण सगळेच तिला सावरतात तेवढे त्रुपाली येथील म्हणते मीच समजवलं आईला मी म्हटलं तुम्ही खाणंपिणं सोडलं तर बाबा येणार आहेत का म्हणून ते जेवले असतील अदवाय स्माइल करतो रुपाली शेखरच्या शेजारी बसते शेखर म्हणतो नेत्रा इकडे तिन ती काय झालं बाबा तो खुर्चीवरून उठतो म्हणतो तू इथे बस नेत्रा म्हणते काय पण तो, तो नेत्रा ऐक माझं आज तुझ्यामुळे आपण सगळे एकत्र आहोत बस आज तुझा मान आहे आता मात्र सगळेच म्हणतात बस पण रुपालीचा खूप जळपाट होतो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद